असे आहात आपण सर्व तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक, एक महत्त्वाची अपडेट घेऊन हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो हो। आहोत स्क्रीनवरती सगळ्यांना दिसतंच आहे ते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सीचं हे ऑफिशियल पेज ओपन आहे तर एम पी एस सीच्या ज्या काही चाळणी परीक्षा होणार होत्या त्या संबंधी महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो so, तुम्ही जर या एक्झामसाठी इथे अप्लाय करणार असाल तर ही महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करा मला जसं की सगळ्यांना माहिती आहे इथे वेगवेगळ्या पदांसाठी एम पी एस सी अंतर्गत इथे चाळणी परीक्षा ज्या आहेत त्या इथे ज्या तीस जानेवारीला ज्या इथे होणार होत्या त्याचं टाइम टेबल इथे आलं होतं सो याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा पदांसाठी वेगवेगळ्या वेग पदांसाठी ही परीक्षा जी आहे ती होणार होती सो तीस जानेवारीची जी चाळणी परीक्षा आहे त्याच्या दिनांकामध्ये इथे प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आलेला आहे सो त्या संबंधीचं प्रसिद्ध पत्रक हे इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सो त्या संबंधित सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत सो संपूर्ण जे हे प्रसिद्ध पत्रक आहे ऑफिशियल इथे वेबसाईटवरती प्रसिद्ध आहे तर हे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे इथे ऑफिशियल पेज आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल संपूर्ण जे प्रसिद्ध पत्रक आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळेल त्याचबरोबर ह्याची जी पी डी एफ कॉपी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा इथे अपलोड केलेली आहे सो जानेवारी एकोणीस रोजी हे प्रसिद्ध पत्रक इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सो विशिष्ट शैक्षणिक अहता आणि अनुभवावर आधारित इथे सरळ सेवा भरतीकरता आयोजित चाळणी परीक्षा संबंधित हे आहे सो so, आयोगाच्या इथे सुरुवातीला जे सव्वीस डिसेंबर रोजी हे प्रसिद्ध पत्रक जे आहे तारखांसंबंधी प्रसिद्ध करण्यात आलं होतं सो so, यामध्ये विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा अनुभवावर आधारित असलेल्या सरळ सेवा भरती करता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून विविध संवर्गाकरता येते संगणक प्रणालीवर आधारित दिनांक तीस जानेवारी रोजी चाळणी परीक्षांच्या दिनांकामध्ये इथे बदल करण्यात आलेला आहे सो so, आता ह्या परीक्षा कधी होणार आहेत ते आपण बघूया सो यामध्ये विकास विभाग अंतर्गत होत्या ज्यामध्ये नगर रचनाकार महाराष्ट्र शहर नियोजन विधी व न्याय विभाग ज्यामध्ये सहाय्यक विधी सल्लागार सचिव गट अ अंतर्गत होत्या विकास विभाग विधी अधिकारी महाराष्ट्र नियोजन गट अंतर्गत त्यानंतर अंतर वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभाग ज्याच्यामध्ये औषध निर्माता फार्मासिस्ट एम पी एस फार्मासिस्टच्या ज्या एक्झाम होत्या महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण गट ब अंतर्गत सो या सगळ्यांची तारीख जी, जी होती आधी तीस जानेवारी होती सेंटर तुमचं मुंबईच राहणार आहे परीक्षा केंद्र फक्त तीस जानेवारीच्या ज्या एक्झाम आहेत तुमच्या इथे पुढे पोस्टपोन केलेल्या आहेत त्या तुमच्या होणार आहेत आता आठ फेब्रुवारी दोन हजार रुपये दोन हजार तेवीस रोजी सो जवळजवळ दहा दिवस तुम्हाला इथे पुढे तयारीसाठी मिळणार आहेत सो ही महत्त्वाची डेट्स आहे ती लक्षात ठेवा त्यामुळे ह्याचे हॉल सुद्धा इथे प्रसिद्ध करण्यात आले नव्हते सो हॉल सुमार सुद्धा तुम्हाला हे परीक्षेच्या एक आठवडा आधी जे आहे इथे ऑफिशियल वेबसाईटवरती जे आहे इथे बघायला मिळणार आहे वेळ आणि इथे दिले दिनांक इथे दिलेला आहे सो सगळ्या ज्या ह्या परीक्षा आहेत ही सहा गट इथे दिलेले आहे सहा विभाग आठ फेब्रुवारीलाच होणार आहे फक्त प्रत्येकाचा टाईम इथे वेगवेगळा आहे सो नगर विकास विभागाअंतर्गत जर तुमच्या परीक्षा असल्या तुमच्या त्या होणार आहे सकाळी नऊ ते दहामध्ये विधी व न्याय विभागाअंतर्गत सहाय्यक विधी सल्लागारसाठी तुमची एक्झाम होईल सकाळी साडे ते दुपारी साडेबारापर्यंत एक तास प्रत्येक परीक्षेसाठी इथे वेळ आहे त्यानंतर नगरविकास अंतर्गत विधी अधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभाग औषध निर्माता फार्मासिस्टसाठी ज्या एक्झाम आहेत तुमच्या आठ फेब्रुवारी रोजीच होतील टाईम तुमचा सेम आहे दुपारी अडीच ते साडेतीन दोन्ही या एक्झाम होणार आहेत दुपारी अडीच ते साडेतीन या वेळामध्ये त्यानंतर नगरविकास विभागा विभागाअंतर्गत सहाय्यक संचालक नगर गर, संचाल रचना या अंतर्गत ज्या एक्झाम आहेत त्या होणार आहेत तुमच्या दुपारी पाच ते सहा या वेळेमध्ये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सांख्यिकी अधिकारी सामान्य राजसेवा गट ब या पोस्टसाठी एक्झाम होणार आहे दुपारी पाच ते सहा या वेळ सो टाइम सेम आहे सेंटरसुद्धा सेम आहे फक्त डेट जी होती तीस जानेवारी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे सो एक्झाम तुमच्या आता होणार आहे तिथे आठ फेब्रुवारी रोजी सो बाकी जे परिपत्रक होतं प्रसिद्ध पत्रक, पत्रक जे सव्वीस डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं त्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्या सगळ्या सेम राहणार आहेत यामध्ये कोणताही बदल इथे नाही आहे सो ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती सो तुमचे कोणी मित्र मैत्रीण सुद्धा इथे ही परीक्षा इथे देणार असेल तर त्यांच्यापर्यंत ही अपडेट जे आहे तुम्ही पोहोचवा त्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला इथे आठवणीने शेअर करा तो सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय मित्रांनो